संजय राउत ने भाजपा को चुनौती दी है। संजय राउत ने साफ कहा है कि हिम्मत है तो गौतम अडानी को नोटिस भेजकर देखो, हिम्मत है तो गौतम अडानी की जांच कराओ, हमारे ऊपर जांच करने की धमकी मत दो। संजय राउत ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और भाजपा सरकार को चेतावनी दी है, चुनौती दी है, हमारे ऊपर झूठी कार्रवाई की जा रही है, अडानी की जांच करवा के दिखाओ। सुनिए, आपल्या बहुतेक सगळ्या आमदारांना चौकशीला आली बोलवतात, अँटी करप्शन ब्युरो ACB, मग ED। अरे हिम्मत असू त्या गौतम अडाणीला नोटीस पाठवा ना, हिम्मत आहे का गौतम अडाणीवरती काय बोलायची, नोटीस पाठवायची? LIC आपला हक्काचा पैसा गोरगरिबांचा 40,000 कोटी त्या अडाणीला दिले, त्यांनी बुडवले। स्टेट बँकेचे 15,000 कोटी त्या अडाणीला दिले, ते बुडवले। पंजाब नॅशनल बँकेचे 20,000 कोटी जनतेचा पैसा त्या अडाणीला दिला, बुडवला। त्याला कोणी नोटीस पाठवताय? त्याला कोणी चौकशीला बोलवताय? का? नरेंद्र मोदींचा मित्र आहे आणि आम्ही आमच्या मुलीचं लग्न केलं, आमचं अजून काय केलं, कुठेतरी राहायला घर घेतलं, म्हणून आम्हाला 3-3 महिने तुरुंगात ठेवलं। आमच्या आमदारांना नोटीस येत आहेत, कोकणामध्ये येत आहेत, मराठवाड्यात येत आहेत, पण जे आहेत ते निश्चयाने राहतील आणि हा पक्ष पुढे घेऊन जातील। हे प्रसंग आमच्यावरती का आता आले? बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा ही बेमान्याची बीजं रोवली गेली होती, मला आठवत आहे। मी बाळासाहेब ठाकरेंवर एक सिनेमा काढला होता, त्यात एक प्रसंग आहे। अरविंद दुधवडकर हे ज्येष्ठ शिवसैनिक आहे, त्यांनाही माहीत असेल। जनता पक्षाचा जो काळ होता, तेव्हा तुम्ही कदाचित कुठे जन्माला आले नसा, जनता पक्ष होता एक। 1975 नंतर त्यांची सुद्धा एक लाट आली होती इंदिरा गांधींच्या विरोधात, मग ते सगळे विरोधी पक्ष एकत्र झाले काँग्रेसचा आणि इंदिरा गांधीचा पराभव करण्यासाठी। आणि तेव्हा आपल्या शिवसेनेतल्याच काही प्रमुख लोकांनी असं ठरवलं की बाळासाहेब ठाकरेंकडे जायचं आणि सांगायचं की आपला पक्ष सुद्धा आता आपण जनता पक्षात विलीन करून टाकू, शिवसेना विलीन करून टाकू। त्याच्यामध्ये आपले तेव्हाचे महापौर हेमचंद्र गुप्ते होते, हे सगळे गेले माननीय शिवसेना प्रमुखांकडे। बाळासाहेबांनी त्यांना बसवलं, पण कशा करता आला? सगळे प्रमुख नेते होते, बाळासाहेबांना सांगितलं की साहेब आता काय शिवसेनेचं कार्य संपलेलं आहे, आता शिवसेनेचं काही कामच नाही, जनता पक्ष आहे तो आता वाढतो आहे, काँग्रेस ही संपली आणि पुढले 25 वर्ष फक्त जनता पक्षाचंच राज्य या देशावर राहणार आहे। बाळासाहेब म्हणते पुढे काय साहेब, आता शिवसेनेत कोण राहिलंय? हे तुमच्या बरोबर 5-10 चाकू सुरेवाले राहिले, ते काय शिवसेना पुढे नेणार? आपण सगळे जनता पक्षात विलीन होऊया। बाळासाहेबांनी ते सगळे बसलेले त्यांच्याकडे कटाक्ष टाकला। बाळासाहेब चिरूट ओढायचे ना, तेव्हा एक मस्त स्टाईलमध्ये चिरूटचा एक धूर सोडला आणि म्हणाले, डॉक्टर म्हणजे गुप्ते, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा सगळे, मी एकटा। हे जे तुम्ही म्हणताय 5-10 चाकू सुरेवाले, त्या 5-10 चाकू सुरेवाल्यांना घेऊन हा पक्ष मी पुढे घेऊन जाईल।